राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, उद्धव ठाकरेजींची सेना असेल, आम्ही सगळे एकत्रित आहोत. सगळ्या पक्षांनी ऑलरेडी ते रेझोल्युशन केलं की आमचे आमदार देखील एकदम एकत्र आहेत. ऑलरेडी दोन्ही पक्षांनी केलं आहे आणि आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत आणि मला असं वाटतं की आम्ही ही लढाई 100% जिंकू. फ्लोर टेस्ट आता बघा, हे पूर्ण आता लीगल बॅटल झालं आहे. बहुमत कोणाकडे आहे, गटनेतेपद कोणाकडे आहे. डिस्क्वालिफिकेशनसाठी पत्र उद्धव ठाकरे साहेबांच्या सेनेनी, अजय चौधरीनी सन्माननीय डेप्युटी स्पीकरकडे दिलं आहे आणि डेप्युटी स्पीकरनी ऑब्व्हियसली त्यांचं गटनेतेपद जे आहे ते स्वीकारलं आहे. तर आमची अशी आशा आहे की विधिमंडळाच्या बैठकीला उपस्थित न राहण्यामुळे व्हीप असताना देखील जे डिस्क्वालिफिकेशन मागितलं आहे ते होईल आणि जो दुसरा गट आहे तो अनधिकृत ठरणार आहे. आमची अशीच आशा आहे आणि मला असं वाटतं त्या संबंधित डेप्युटी स्पीकर त्याप्रमाणे निर्णय देत. काही राजकीय अस्थिरता बघून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांनी अजून मुख्यमंत्री आहेत आपल्या राज्यात, तर तोपर्यंत राज्य प्रेसिडेंट रूल लागण्याची गरजच नाही, कारण का मुख्यमंत्री आहेत, सपोर्ट आहे, आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत आणि मला असं वाटतं त्यामुळे ह्याची गरज नाही. आताही नाना पटोलेंनी काल निधीच्या बाबतीतला एक आरोप केला होता, आपल्याला असं कधी जाणवलं का? तर मला असं वाटतं नानाभाऊंनी, तुम्ही नानाभाऊंना विचारा, पण आम्ही सगळे म्हणजे नानाभाऊ आणि काँग्रेस पक्ष कटकाचे आमचे नेते आहेत, एम पी सी सीचे अध्यक्ष आहेत, एन सी पी असेल, एम पी सी सी काँग्रेस असेल आणि उद्धवजींची सेना, आम्ही सगळे एक आहोत आणि आता आम्ही एक आहोत हा निरोप लोकांपर्यंत जाणं खूप महत्त्वाचं आहे आणि आम्ही आहोतच. एकी दाखवणं महत्त्वाचं आहे. आरोप प्रत्यारोप हे होत राहतात, हे सगळीकडे असतात, पण त्याच्यामध्ये केवढं तथ्य काय आहेत आता, पण आम्ही एक आहोत आणि एक राहणार आहोत. उद्धव कधी आला आपल्या शहर मतदारसंघाचे निधीचा? माझा तिसरा टर्म आहे आणि मतदारसंघासाठी मी निधी खेचून आणल्या आणि मी ती आणत राहणार. तर मला असं महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचं खच्चीकरण झालेलं आहे असे पण आरोप झालेले आहेत. काँग्रेस संपवायचं पण काँग्रेस कधी संपणार नाही, कोणी संपवू शकणार नाही, कोणी त्याची हिंमत पण नाही करणार. आमचं अस्तित्व टिकून राहिलं, आम्ही त्या ठिकाणी गेम चेंजर ठरलो. आमचा सपोर्ट नसता तर महाविकास आघाडी नसती आणि आजही आमचा सपोर्ट पूर्णपणे महाविकास आघाडीला आहे.